कि दोन लोक प्रतिनिधीशी बोललो चर्चा केली, भाऊ आपण एक समिती असतो आणि आपण कलेक्टरला फोन करावं, कलेक्टर लगेच तिकडे मेसेज कन्वे करतो आणि 10 मिनिटात, कारण हे सगळं आम्हाला माहित असतं ना, वाहन निर्माणकारांच्या शासकीयपणाने कसं काय आम्ही आता 15 मिनिटांचा परवानगी कार्यक्रम कलेक्टरच्या माध्यमातून माहिती की गुरुजींच्या सुद्धा शासकीय मानाने अंतिम संस्कार व्हायला पाहिजे. चांगल्या रस्त्याला गुरुजींचं नाव द्यावं ही मागणी आपण करणार आहोत. ती बोलण्याची वेळ नाही, पुण्यानुमोदन आहे. विशद करायचे आहे त्यापैकी आमचे विभागीय डेप्युटी कमिशनर समाज कल्याण डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करावी. आजच्या या पुण्यानुमोदन कार्यक्रमाला उपस्थित वंदनीय मित्रजी, ज्यांनी गुरुजी बद्दल अत्यंत आपल्या आठवणीला उजाळा दिले असं आदरणीय हेमंत आंधळे सर, आमचे मित्र राजूजी वाघमारे, सन्माननीय रवीजी उन्हाळकडे, गोविंदजी या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय व्यक्ती, खरं तर मी कल्पनाही कुणाला वाटली नसेल की गुरुजी अचानक म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला सोडून जातील. मागच्या 15 दिवसांपूर्वी खासदार सांस्कृतिक महोत्सव नागपूरमध्ये होता, त्या ठिकाणी गुरुजींनी जवळपास 1 तास सर्वांना आपल्या वादनांनी मंत्रमुग्ध केलं. तो कार्यक्रम संपल्यानंतर मी गुरुजींशी भेटलो, गुरुजींना विचारलं गुरुजीच्या बद्दल सगळ्याबद्दल, तर गुरुजींनी सांगितलं अत्यंत व्यवस्थित आहे. गुरुजींना मी इथपासून गेटपर्यंत पण सोडायला गेलो, पण असं वाटलं नाही की 1 तास सातत्याने सर्व इतक्या नागपुरियांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी मंत्रमुग्ध करून सोडलं. बरेच जण होते त्या ठिकाणी सन्माननीय या नागपूरमध्ये खासदार सुद्धा होते, आणि प्रत्येकांनी प्रत्येकाच्या तोंडावरती तो एकच विषय होता की हे असं एक वेगळं व्यक्तिमत्व जे समाजामध्ये निर्माण झालेलं आहे, की खरंच जितकं त्यांना समजावं तितकं कमी आहे. कदाचित हे जसं राजांनी आताच सांगितलं की सन्मान त्यांचा व्हायला पाहिजे होता, कदाचित बाबासाहेबांच्या चळवळीमुळे असे अनेक लोक पुढे आले की ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने फार परिश्रम करून पुढे आले, परंतु सामाजिक परिस्थितीमुळे जी सामाजिक परिस्थिती या देशामध्ये निर्माण आहे त्यामुळे अनेकांना त्यांच्यामध्ये सगळ्या गोष्टी असून सुद्धा त्यांना जो मान सन्मान मिळाला पाहिजे तो मिळाला नाही. खऱ्या अर्थाने जर गुरुजी या समाजाच्या व्यतिरिक्त जर कुठल्या समाजामध्ये असते तर कदाचित पद्मश्री पद्मविभूषण पद्मविभूषण कदाचित मिळाले असते, तर उत्तुंग व्यक्तिमत्व त्यांचं होतं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने काय असे ना, तर एक मन फार लहानपणापासून ऐकतो आपण की भरावे म्हणून व्यक्तिरूपी होणार, ते गुरुजींच्या माध्यमातून साध्य झालेलं आहे. असं अनेक डॉक्टर बाबासाहेबांच्या चळवळीमुळे अनेक लोक पुढे आले, आणि ज्यांनी स्वतःचं व्यक्तिमत्व इतकं विकसित केलं की त्यांना समाजाला त्याची दखल घ्यावंच लागेल, आणि त्यातलं एक व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय गुरुजी होते. की काही का असं नाही, महाराष्ट्राच्या इतिहासाने त्याची दखल घेतलेली, आणि निश्चितच अनेक जरांचे ते प्रेरणास्थान झाले, अनेकांना त्यांनी घडवलेलं आहे. पालकर्ते असतील, आकांक्षा असेल, अनेक प्रकार उपेश आहेत, तर या सगळ्यांना एक प्रेरणा देऊन गेले आणि समाजाला सुद्धा एक प्रेरणा देऊन गेले. तर निश्चितच त्यांच्या स्मृती या आपल्या अंतकरणामध्ये कायमच्या तरुण गेलेल्या आहेत, न विसरण्यासारख्या आणि न भरून वेगाने कुंभरी समाजामध्ये
निर्माण झालेली आहे तर निश्चितच ज्यांना ज्यांना गुरुजीच्या माध्यमातून अनेक काही गोष्टी मिळालेल्या आहेत, म्हणजे भूपेश काही मला हमी सोबत घडत नाही, तर भूपेश एक फार मोठा आता एक त्याचं पण मनाचं स्थान आहे समाजामध्ये, अपक्ष असेल अंकेतरी असतील, अनेक असे लोक आहेत की जे गुरुजीमुळे सुद्धा समाजामध्ये चांगलं मानाचं स्थान मिळवू शकतो, तर हा गुरुजींचा वसा हा सातत्याने पुढे गेला पाहिजे, टिकला पाहिजे, जेणेकरून हीच प्रेरणा घेऊन आपल्यापासून पण नवीन एक पिढी निर्माण होईल, हीच खऱ्या अर्थाने आज गुरुजींना आदरांजली देण्यास मला वाटतं. आंबेडकरी विचार संपूर्ण जगात पसरवणे हा मुख्य उद्देश आहे आणि गुरुजींनी ते केलेलं आहे. मला असं वाटतं की आंबेडकरी समाजाने समाज कल्याण विभागाला तसं एक राजनजी निवेदन देऊन एक विशेष काय गुरुजींच्या बद्दल करता येईल त्यांच्या नावाने म्हणा, तर त्या पद्धतीने सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. मी यानंतर विनंती करतो की त्यांचे ज्येष्ठ शिष्य छायाताई वानखडे त्या इथे उपस्थित आहेत, आल्या आहेत का? हा ताई, आपण सुद्धा स्मृतींना उजाळा द्यावं अशी मी विनंती करतो. मी लहान असतानापासून गुरुजींकडे राहून शिक्षण घेतलं आणि आज त्याचा हा सन्मान जो मला मिळतो, माझं नाव घेतलं जातं, ही सगळी गुरुजींची कृपा आहे. आणि सदैव माझ्या मनात राहील आज जी संगीताची पोकळी निर्माण झाली. आणि खरंच आहे मी आता जे बोललं गेलं की गुरुजी हे हा समाजात जन्माला आले म्हणून मागे राहिले, जर ते दुसऱ्या समाजात आले असते तर खरंच त्यांचं नाव आणखी राहिलं असतं, त्यांना ती पदवी सुद्धा मिळाली असती. मी बस एवढे बोलून राहू शकतो आणि गुरुजींना माझी मी श्रद्धांजली अर्पित करते. सदैव ते आमच्यावर असाच आशीर्वाद रूपी ही मला खात्री आहे, कारण की गुरुजींनी मलाच नाही सगळ्यांना प्रेम दिलं आहे. आणि इतके लोकांशी जुळून राहिले गुरुजींची ही खासियत होती की त्यांनी कोणालाच दूर केलं नाही, त्यांनी सगळ्यांना जवळ ठेवलं आहे. आणि ते प्रेम आम्ही सुद्धा दुसऱ्यांना देऊ हीच माझी श्रद्धांजली गुरुजींप्रती आहे. असंच प्रेम आम्ही सगळ्यांना देऊ. आणि बहिणींचं सुद्धा खूप आभार आहे, कारण की त्यांनी गुरुजींना खूप सांभाळलं आहे, आम्ही बघितलेलं आहे मुलं त्यांचे, हे सगळे माझ्या अगदी जवळचे आहे, कारण की त्यांना गुरुजींना काय लागायचं काय नाही ते सगळं त्यांनी त्यांची काळजी घेतली आहे. आणि आम्हाला सुद्धा त्यांनी तेवढंच प्रेमाने धरलेलं आहे, त्यांची मी आभारी आहे. गुरुजी प्रती मी माझे दोन शब्द सांगायचं. एकोणऐंशी साली आला, तत्पूर्वी मी गुरुजींचे वडील बालाजीपंत ढाकडे यांच्याकडे माझ्या हेडमास्टरनी आग्रह केल्यावरून शिकायला गेले 73 साली. आणि त्यांनी म्हटलं तुला काय गाता येते का, काय करतो तू? म्हटलं गातो. मी काय गातो? कुठलं गाणं म्हटलं असेल मी? भारतीय घटनेचा तू. दोन वेळी त्यांनी म्हटलं की उद्यापासून तू ये. पैसे पण त्यांनी मागितले नाही आणि हेडमास्टरनी सांगितल्याप्रमाणे ते म्हणाले पैसे घेणार नाही तुझ्याकडनं. भास्कर संगीत महाविद्यालयात माझा प्रवास सुरू झाला.
माझं दुर्दैव असं की 15 दिवसानंतरच त्यांना अटॅक आला दौऱ्यावर असताना आणि ते गेले. त्यानंतर जो खंड पडला तर मी 79लाच मग मी 12वीला असताना गुरुजींकडे गेलो. त्यांना विनंती केली की असं असं झालं माझ्यासोबत, मला गाणं शिकायचं तुमच्याकडनं. तर ठीक आहे म्हणे, पण मला सोबत बासरी पण वादन करता येतं, बासरी वाजवायचो मी आणि माउथ ऑर्गन पण वाजवायचं. माउथ ऑर्गनमध्ये मला आंतरमहाविद्यालय स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिकही मिळालेलं होतं इन्स्ट्रुमेंटलला, जिथे मॉरिस कॉलेजचे स्टुडंट आलेले तिथे. तर गुरुजी म्हणाले की पहिली अट अशी आहे की तुला गाणं शिकवतो, तू माउथ ऑर्गन बंद करायचं आणि बासरी पण बंद करायला लागेल, कबूल आहे का? नाही तर तुला बासरी शिकवतो. नाही म्हटलं मला गाणं शिकायचं. तिथून जो प्रवास गुरुजींच्या समवेत माझा सुरू झाला गाणं शिकायला, एक वडील बंधू म्हणून त्यांनी जे मला भरभरून प्रेम दिले, मला कधीच म्हणजे त्यांचा हात सोडावा असा कधी वाटत नव्हता. आणि कुठे जातो म्हणलं तरी कुठे जातो, कशाला जातो, इथेच थांब, सगळं इथेच कर, इथेच हे घर नाही आहे का, असं करून अधिकारवाणीने त्यांनी मला जे सोबत ठेवलं. थेट 4 वर्षपर्यंत गुरुजींच्या समवेत होतो, जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा केली त्यांची. आणि असं वाटायचं तेव्हा की मरणही आलं तर माझ्या गुरुजींच्या समवेतच असताना माझं मरण यावं, अशी ती भावना मी ओतप्रोत होतो मी. आणि भारतासारखं असं वाटायचं की आपला हिरा आपल्या समाजाला हा लाभलेला आहे, इतकं म्हणजे उच्च कोटीचं त्यांचं हे संगीतिक कार्य आहे. पण वाईट ह्या गोष्टीच वाटत, काही लोक म्हणाले की समाजाने पाहिजे तेवढी दखल घेतलेली नाहीये. मला असं वाटतं की आपले राजकारणी असो समाजकारणी असो, जिवंत असताना त्यातलाच मी पण एक आहे. मी माझं क्षेत्र जरी गाण्यांनी सुरुवात झाली, पण मी अनिलकडे बघून मला असं वाटलं की अनिल 4 वर्ष असं फिरतोय नोकरी लागत नाही, तर मी माझं स्विच ऑन केलं. एम ए संगीत सुरू असताना मी बदलली आणि मॅनेजमेंटचा कोर्स करून थेट दक्षिणेमध्ये जॉईन झालो. आणि तेव्हापासनं गुरुजींच्या सतत संपर्कात राहिलो. पण गुरुजींच्या म्हणजे संगीत प्रवासामध्ये एक शिलेदार म्हणून एक सोबती म्हणून मी होतो. इथे आज मला आनंद होतोय की तेव्हाच्या काळामध्ये गुरुजींची ज्याला जबाबदारी दिली होती, सत्यवान इथे आहे अशरफी साऊंड सर्व्हिस, तर गाण्याचे कार्यक्रम घेण्यापासनं संगीत शाळेमध्ये झाडू लावण्यापासनं आणि विद्यार्थी आले कोणी नसेल तर त्यांचे क्लासेस घेण्यापासून त्यांनी मला सगळी जबाबदारी दिली, ती इमानीद्वारे मी पार पाडली आणि त्यांच्या प्रवासात सोबतीला राहिलो, याचा मला फार आनंद होतो. फक्त वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की जिवंत असताना त्यांनी जे समाजासाठी केलं बुद्ध भीमबेटाच्या माध्यमातून, संगीत क्षेत्रासाठी तर केलंच केलं, पण बहुजन लोकांसाठी त्यांचं एवढं महान कार्य असून त्यांना साधं पद्मश्री पण फक्त मिळू नये इतके आम्ही कमी पडलो. एनिवे जो काही प्रयत्न करायचा असेल त्या त्या ठिकाणी आपण प्रयत्न करूया. गुरुजींच व्हायलिनवरच प्रभुत्व मला माहिती आहे. SES काही आठवणी आहेत गुरुजींच्या. SES शाळेत शिक्षक होते गुरुजी, मी त्यांना सोबत घेऊन जायचो. काही मुलींना त्यांचं महत्व नव्हतं, त्यांना कळायचं नाही संगीत शिक्षक काही दिसत नाही, कागदाचे बोळे फेकून मारायचे, मी चिडून जायचो कधी कधी की माझे शांत रागवू नको. आणि जेव्हा संधी मिळाली आकाशवाणी स्टाफ आर्टिस्ट म्हणून व्हायलिनिस्ट म्हणून त्यांचं सिलेक्शन झालं, एकदा त्यांनी नकार दिलेला होता हे मला माहित असताना मी खूप आग्रह धरला. म्हटलं तुमची प्रगती SES शाळेत होणार नाही गुरुजी, तुम्हाला म्हणजे आकाशवाणी जॉईन करायला लागेल. व्हायलिन मध्ये तुम्हाला प्रगती करायची आहे तर आकाशवाणी सारखी नोकरी नाही, काही करा. पण ते सोडून त्यांना इकडे आणण्यासाठी मी थोडाफार हातभार लावला, थोडं पुश केलं, याचा मला आनंद होतो. गुरुजींनी पण ऐकलं, बऱ्याचशा गोष्टी ऐकायचे ते, रात्री कधी पण मला उठवायचे आणि हार्मोनियम काढ कधी तरी ते आपल्या चाली बसवायच्या, रात्रभर लक्षात ठेवायचं का माझ्याकडे टेप नव्हता त्यांच्याकडे. तेव्हाचे ती जी अवस्था आहे, आर्थिक कंडिशन चांगली नव्हती, बऱ्यापैकी होती. दिलदार माणूस, श्रीमंत माणूस, मनाने एवढा श्रीमंत, अरे आपल्याला आपले समाजातली मंडळी पैसे देऊ शकत नाही. कार्यक्रम 200 रुपयात करायचे ते, मला अजूनही आठवतं.
आणि मी प्रकाश पाटणकरकडे तो माझा बालमित्र असल्यामुळे घरी येणं जाणं करायचो. त्यात मला माहित होतं की आपल्या समाजाचे लोक त्यांना अशा कवालांना जे साधा सापड व्यवस्थित धरू शकत नाही अशा लोकांना पैसे देतात. मी गुरुजींना म्हटलं तुम्ही बोलू नका, आता कार्यक्रमवाले आले की म्हटलं मी बोलतो काय बोलायचं. पहिला कार्यक्रम वडीचा 2000 तेव्हा त्या काळात फिक्स केला मला आठवतं. आणि सगळी कलाकारांना फिक्स करण्यापासून सगळं जे काय येतं संचामध्ये ते सगळं मी करायचो. गाणं सोडून मला सांगा म्हटलं का मग गुरुजी जबरदस्ती गाणं म्हणायला लावायचे. म्हटलं गाणं माझं क्षेत्र नाही, मला समोर यायचं नाही, मला फक्त सेवा करायची. आणि खरोखरच तेवढ्या पुरतं शौक ठेवला मी आणि बाहेर निघालो आणि शेवटी जनरल मॅनेजर याच्यामधून रिटायर झालो. आता गुरुजींनी शेवटी एक जबाबदारी द्यायचं ठरवलं होतं भेट झाल्यावर. म्हणाले बरं झालं तू आलास, आता रिटायरमेंटच्या नंतर आपण एकत्र म्हणून आपली जे आता संगीताचा जो ग्रुप होता तो आता पुढे वाढव म्हणे आपण मिळून आता फिरू. मी हसलो ठीक आहे म्हणलं पण आता काय फिरणार गुरुजी या वयामध्ये. पण तरी त्यांच्याकडे बघून कधी असं वाटलं नाही की गुरुजी एवढ्या लोकांना मला सोडून जातील, कधीच वाटलं नाही. एक 5-10 वर्ष तरी मिळतील एक अजून मनात खंत राहून गेली की त्यांचा एक इंटरव्ह्यू चांगल्यापैकी मला करायचा. जुन्या आठवणी होत्या रविशंकरच्या बहिणीसोबत त्यांनी जे हार्मोनियम वादन केलं शंकरनगरला मुकबैराच्या शाळेमध्ये. मी स्वतः गुरुजींना घेऊन गेलेलो. हार्मोनियम नेहमीचे बहुतेक आठले वगैरे असेल किंवा उपलब्ध नव्हते. कोणीतरी सुचवलं की गुरुजी प्रभाकर धाकडे कोणी आहेत नागपुरात ते तुम्हाला हार्मोनियमवर साथ संगत करतील. तर ठीक आहे गुरुजीने सांगितलं आपल्याला जायचं. मी गुरुजींना घेऊन गेलो. त्यांनी हार्मोनियम कडे येताना एकाला बघितलं गुरुजींना. मी सोबत घेऊन त्यांना बसवल्याबरोबर असा तुच्छ कटाक्ष दिला त्यांनी की हा काय माझ्यासोबत वाजवणार. आता गुरुजींना आता दिसत नाही ही जमेची बाजू त्यांनी बघितलं. त्यांना माहिती नाही की ह्या बाईंनी कशा दृष्टीनं बघितलं यांच्याकडे. पण त्या दिवशी काय घडलं मला माहिती नाही. गुरुजींनी इतकी अप्रतिम साथ केली की शेवटी लक्ष्मी शंकरला म्हणाला त्यांनी भाग पाडलं की बजाव आपी बजाव. म्हणजे गुरुजींनी एक एक दोन दोन मिनिटाचं ताना पडल्या जे काय करून आणि बाई जसंच्या तसं वाजवलं आणि ती थक्क झाली की हा एवढा मोठा कलाकारांनी ह्या कलाकारांना मी काय समजत होती हा अन्न कलाकार हा काय वाजवणार माझ्यासोबत कुठल्या क्वालिटीचा कलाकार आणवला. त्यांनी तेव्हा दाखवलं की एक कलाकार म्हणजे दृष्टी नसताना सुद्धा कुठल्या थराला सराला पोचून कशी प्रगती करू शकतो हे त्यांच्याकडनं शिकायला बऱ्याच लोकांना मिळू शकतं. आज ह्या प्रसंगी जास्त न बोलता त्यांच्यासाठी मी स्मृती प्रित्यर्थ सुमानांजली आदरांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. आदरणीय गुरुजींना विनम्र अभिवादन, त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करून आपण आज जो या ठिकाणी गुरुजींना पुण्यानी मोजत त्यांच्या गुरुजींचा जे पुण्यकर्म आहे त्यांनी जे कुशल कर्म केले आहे त्यांच्या परिवाराने जे कुशल कर्म केलेलं आहे तर त्या कुशल कर्माला आपण सर्व अनुमोदन देण्यासाठी की हो बरोबर यांनी जे जे कार्य केलं आणि तेच आपल्या प्रत्येकाच्या भाषणावरून प्रत्येकाच्या आपण जे शब्द उच्चारत आहेत जे सांगतायत तेच त्याच्यासाठी अनुमोदन खरं अनुमोदन आहे असं मला वाटतं. आणि या पुण्यभावाच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला हा 10 हॉल आहे आणि आपली जेवणाची वेळ साधारणतः 6:30 ते 10 मध्ये आहे आणि हा जो कार्यक्रम आहे अनुमोदनचा हा आता काही वेळासाठी आपण केलेला आहे कारण ज्या लोकांना तिथे बोलता आलं नाही परवा कालच्या ह्याच्यामध्ये तर आपल्या श्रद्धांजली किंवा आपल्या भावना व्यक्त करताना पुढील जे श्रोत्यांमधून जे भावना व्यक्त करण्याची येतील त्यांनी थोड्या थोड्या वेळामध्ये अवघ्या 5-5 मिनिटांमध्ये आपण भावना व्यक्त करण्याची विनंती आहे. आणि यानंतर हे सदरचा आणखी वंचित भक्ती राहिलेलं आहे यानंतर आपल्याला स्नेहभोजन जो आहे गुरुजींच्या पुण्यानुमोदना संदर्भात ते आपल्याला थोड्या वेळा सुरू करायचं. यानंतर ऍडव्होकेट मीना राव आप सभी के सामने मेरा शब्द गुरु जी को श्रद्धांजलि अर्पित करते हुए गुरु जी के साथ मेरा परिचय कैसा हुआ यहाँ से मैं शुरुआत करती हूँ. आज सुबह
कभी ऐसे वक्त में बोल नहीं पाती हूँ, लेकिन आज मुझे मत कर रही हूँ मैं बोलेगी। मैं 6th-7th क्लास में थी, उस वक्त मेरे स्कूल कंपटीशन में उषा मुद्रियाल टीचर थे हमारे। उषा मुद्रियाल ने जब सिलेक्शन किया तो मेरा सिलेक्शन किया, करने के बाद में पूरे क्लास को गवाया, गवाने के बाद में मेरा सिलेक्शन किया। उन्होंने बोला कि मेरा तुम शाम को घर पे आना, तुमको एक जगह ले जाती। उस समय 7th क्लास में थी मैं, तो उन्होंने मुझे भास्कर संगीत महाविद्यालय में लेके गई। मैं काफ़ी छोटी थी और उषा मुद्रियाल गुरु जी के पास में वायलिन सीखती थी, तो उषा मुद्रियाल ने मेरा इंट्रोड्यूस किया गुरु जी से। गुरु जी ने सबसे पहले कहा, बेटा तुम क्या गाती हो? मैंने कहा कि मुझे कुछ नहीं आता है, मैं ऐसी फिल्मी गाने गाती हूँ, सुनाओ एक हाथ। तो मैंने उनको आशा भोसले का गाया हुआ गाना सुनाया। उन्होंने बोला और एक सुनाओ। मैंने दो गाने सुनाए, उनमें से उन्होंने बोला बेटा तुम कल से आओ संगीत स्कूल में आया करो, कुछ सीखो। फिर उसके बाद में जैसे मैं बढ़ने लगी, मैं रोज जाने लगी, स्कूल जाने लगी, और मेरे घर में कोई भी ऐसा बैकग्राउंड नहीं है, म्यूजिकल बैकग्राउंड तो बिल्कुल भी नहीं है दूर दूर तक, पर मैं बचपन में किसी का ग्रामफोन सुनने पड़ोसी के घर चल जाते थे। जब मेरे मम्मी मुझे ढूंढती थी तो उसको पता था कि वो ग्रामफोन वाले के घर में ही बैठी होगी है, वो मुझे वहीं ढूंढ के लाते थे। तो इस तरह मेरा इनबॉर्न में म्यूजिक था, पर गुरु जी का जब से मुझे साथ मिला मेरे म्यूजिक में थोड़ा इंप्रूवमेंट है। और गुरु जी के साथ में मैंने कंटिन्यूसली मैंने बहुत से प्रोग्राम किए हैं, और उस वक्त तो उनके साथ में कोई भी नहीं था, अनिल जेठे ये बड़े बड़े सिंगर्स थे उनके साथ में थे नहीं, और उस वक्त मेरा मेरे गुरु जी का साथ जो मिला मेरे को, यानी मैं ही प्रोग्राम करती थी गुरु जी के साथ में अकेले। और इस तरह समाज में मेरा इतना परिचय बढ़ा और हर कार्यक्रम में गुरु जी मुझे ले जाते थे, और लोगों ने मेरी पहचान इतनी यानी बढ़ गई कि मैं हर कंपटीशन में भाग लेती थी कॉलेज से। और मैं PWS कॉलेज से ग्रेजुएशन की, और वहाँ के लोग भी और बाहर के अपने समाज के लोग भी, और हर प्रवर्तन दिवस में जब चेंजेस ये हो दशहरे के दिन में जब कार्यक्रम होता था उधर, तो वहाँ मेरा गाना ज़रूर होता था। फिर उसके बाद में अपनी नौकरी वगैरह की वजह से मैं गुरु जी से कनेक्टेड नहीं रही, लेकिन उसके बावजूद भी मेरा मिलना जुलना हमेशा रहता था गुरु जी के साथ में, मैं हमेशा उनके टच में रहती थी। एक हिम्मत सा रहता था कि गुरु जी मेरे साथ, लेकिन आज के दिन में भी ऐसा है कि हिम्मत हारे जैसा लग रहा है। और मेरे गुरु जी इतना ही मुझे गर्व होता था कि मेरे गुरु जी का नाम लेती तो मेरा हिम्मत मेरी इज्जत बढ़ जाती थी, कहीं पर भी मैं गुरु जी का नाम लेती थी मेरी इज्जत बढ़ जाती थी। और हर कंपटीशन में मेरा फर्स्ट आता था, यूनिवर्सिटी के कंपटीशन बोलो या ओपन कंपटीशन बोलो। मैंने 85 में मैंने गजलों के कंपटीशन में मैंने भाग लिया, वहाँ मुझे फर्स्ट मिला, जबकि मैंने गुरु जी को बताया नहीं था कि मैं कंपटीशन में भाग ले रही हूँ। पर गुरु जी मेरे फाइनल के दिन हियरिंग में 3 rounds हुए, उसमें 3rd day गुरु जी को मैंने देखा सामने बैठे, मुझे इतनी खुशी हुई, मेरे को इतना हिम्मत पड़ा। और उस गजल कंपटीशन में धर्मटन मंदिर में हुआ था, ये बात 85 की है, और उस कंपटीशन में मेरा पहला नंबर लगा। और गुरु जी बोले मीना बहुत अच्छी हरकतें लेती है, और गुरु जी कभी तारीफ नहीं करते थे कि मीना तुम बहुत अच्छा गाती हो, पर मेरे पीठ पीछे उनकी तारीफ हमेशा रहती थी, ये मुझे मालूम था। और ये मेरे गुरु जी है, मैं सबको बड़े गर्व से बताती, मेरे गुरु जी प्रभाकर वाकड़े जी। हालांकि मैं नौकरी में इधर उधर म्यूजिकल फील्ड से हटके हूँ, लेकिन फिर लेटर ऑन मैं रेलवेज में कल्चरल कोटा में अपॉइंट हुई हूँ, तो मैं सोचती हूँ ये गुरु जी की बदौलत है। मैं कभी ये नहीं बोलूँगी कि ये मेरे इनबॉर्न है, मेरे गुरु जी मुझे ऐसा बनाए और लोगों से परिचय कराया, मेरा स्टेज परफॉर्मेंस में मेरा स्टेज हिम्मत दिलाई,
इस तरह से मेरा अपॉइंटमेंट रेलवे के कल्चरल कोटा में हुआ और मैं 33 साल की सर्विस मैंने रेलवे में किया गाते गाते। मैं कई प्रोग्राम रेलवे की तरफ से प्रोग्राम की हूँ और हमेशा मैंने गुरु जी को याद किया है उनकी बदौलत मैं जो आज हूँ, आज जो मैं हूँ गुरु जी की बदौलत हूँ। और रिटायरमेंट के दिन में मैंने गुरु जी को बुलाया था लेकिन वो नहीं आ पाए रिकॉर्डिंग की वजह से, लेकिन गुरु पूर्णिमा में मैंने वो मौका नहीं छोड़ा और मैंने गुरु जी का स्वागत किया उस दिन, क्योंकि मैं दिल्ली, मेरी दिली तमन्ना थी कि मेरे रिटायरमेंट के डे में गुरु जी रहे। और गुरु जी की मैं बातें आज जो मैं कह रही हूँ ये सारी बातें मैं उस दिन कहूँ, ऐसी मेरी इच्छा थी लेकिन मैं उस समय नहीं कर पाई। लेकिन मैं आज मैं ये सब मैं कह पा रही हूँ जो भी मेरे दिल में थी गुरु जी के प्रति, मैं आज ये कह पा रही हूँ। लेकिन आज मेरे बहुत दुख, मन बहुत दुखी हुआ है कि मेरे मेरे साथ में इतना कहकर मैं श्रद्धांजलि अर्पित करती हूँ, अपना स्थान ग्रहण करती। शुक्रिया। गुरु जी ज्यादा मोरोपंत बोलवाये नाव खराब मोरेकर होता मोरोपंत मना मी मोरोपंत या ठिकाणी आमंत्रित करत आहे आणि एक नम्र विनंती आहे की कृपया आपण अगदी थोडक्यामध्ये आपलं म्हणजे मनामध्ये तुमच्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त करा प्लीज। महाकवी तथागत गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर भविष्याल आंबेडकर यांचा पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करून आमचे भैया पंडित सुमन प्रभात सिंह यांच्या स्मृतीस मी अभिवादन करतो। मी त्यांच्याबद्दल काय सांगावं, माझी आठवण ही सांगण्याच्या पेक्षा एक पारिवारिक दृष्टीने मी या ठिकाणी बोलली। मी चंद्रपूर जिल्ह्यातला गुरुजी अर्थात माझे भाऊ म्हणजे मोठ्या आईचे ते मुलं आहेत मी मावसभाऊ त्यांचा नातं सांगण्याची ही वेळ नाही। मला एवढंच सांगायचं की त्या चंद्रपूर जिल्ह्यातनं 1973 बालवयात मी भैयांच्याकडे आलो। आमचे मोठे बाबा बालाजी पंत धाकडे नाटकांच्या साठी आमचे वडील सांगायचे की बाबा माझ्या मोठ्या वडिलांना सुद्धा पाहिलंय बालाजी पंतांना, ती सगळी मंडळी नाटकं बसवायला महिनोन महिने त्या ठिकाणी असायचे। आणि अशा ग्रामीण भागातलं मी या ठिकाणी केवळ मीच नाही तर असे अनेक लोक धाकडे परिवारांमध्ये राहिलेले आहेत, मोठमोठ्या पदावर विराजमान झालेले आहेत, काही संगीतातली मातब्बर मंडळी म्हणून त्यांच्याच कर्तृत्वाने आज मोठी झालेली आहेत। आमची रत्नमालाबाई ह्यासुद्धा भिडे संगीत भिडे गर्ल्स हायस्कूलला संगीत शिक्षिका होत्या। तरुणता बोलते आता ज्या कांबळे आहेत त्या होत्या, अगदीच लहान वयापासून अनेक भैया असतील तसं छोटू शेंडे म्हणाले त्याप्रमाणे ते होते। आणि आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी राहिलो, भीमराव कांबळे आणि अशी बरीचशी मंडळी त्यांच्याकडे लहानाची मोठी झालेली। मला असं म्हणायचं आहे या ठिकाणी भावा ह्या व्यक्त करत असताना, जसं म्हणतात की परिसराचा स्पर्श व्हावा आणि ते स्वर्ण होऊन जावं असाच हा भाग होता आणि भाऊ होते, त्यांचं संगती असावं, सोबतीत असावं, संगत करावी, कसं बोलावं, काय बॉडी लँग्वेज आपली असली पाहिजे, दुसऱ्याचं मन घेताना आपण कसं उभं राहिलं पाहिजे, हा सगळा भाग मी अगदी बालभयापासनं त्यांच्याकडनं शिकलेलो आहे। जो काही तबला माझ्या हातात आहे, वाजवण्याचा भाग आहे किंवा बोलण्याचं किमय आहे, ती आमच्या भैयांचीच आहे। अगदी मांडीवर बसवून त्यांनी मला ती तबल्याची लयकारी कशी असावी, मी फार मोठ्या ठिकाणी जाऊ शकलो नसलो तरी नाट्यसंपदा हा जो काही भाग आहे तो कसा असावा हे मी भैयांकडनं आणि वामन भैया धाकडे त्यांच्याकडनं शिकलेलो आहे।
15 दिवसापूर्वी मी भैयांना भेटायला गेलो, आमच्या बहिणींना भेटायला गेलो, म्हणजे उर्मिला बहिणींना अनेक दिवसभर गप्पा मारल्या. फार मोठं एक आधार आम्हाला ते असायचे, नुसतं त्यांचं भेटणं हे आम्हाला वर्षानुवर्ष ऊर्जा देऊन जायचे. त्यावेळेला आम्ही म्हणालो होतं की म्हणजे आपण पुन्हा भेटणार आहोत बरं 9 वर्षात, 10 तारखेच्या पुढे मोरोपंत आपण भेटूया असं वहिणी म्हणाल्या, भाऊही म्हणाल. 9 वर्ष उलटलं, मी शुभेच्छा द्यावा म्हणून फोन केला. बहुधा मी भैयांना फोन करताना कचरायचो, नेहमी म्हणायचे तुला फोन करायला काय अडचण आहे, किंवा वहिणी म्हणायच्या मोरेश्वर तुला काय प्रॉब्लेम आहे का, तू केव्हाही बोलू शकतोस आणि बोलू शकतो. पण गंमत बघा, माझी पत्नी कल्पना ती म्हणाली की नाही नाही तुम्ही फोन करा, मी तर करतेच बोलेलच मी वहिणींशी. मी फोन केला, 1-2 फोन केला, हो लागला नाही. तिसऱ्यांदा फोन केला, विशालनी उचलला, विशालनी उचलला आणि तो शेवट भेट असं मी म्हणेल. तो म्हणाला की काका पप्पा ॲडमिट आहे त्यांनी त्यांना हार्ट फेलर. त्यांच्या मांडीवर बसून मी शिकलेलो आहे, त्यांच्या कुशीत मी झोपलेलो आहे. आमची रत्नवाला बाई असेल, आमच्या वहिणी असेल, काय वाटलं असेल मला क्षणात तिथल्या तिथेच मी स्तब्ध राहिलो. 5-10 मिनिटं मला काही कळे ना काय करावं. साहेब तुम्ही कल्पनाला फोन केला, म्हटलं शाळेत न निघतू भैयांना अशा प्रकारे अटॅक आला. भेटलो, त्यांनी हातात हात घेतला, म्हणे मोरोपंत तू आलास का? हो भैया म्हटलं. तो काही स्पर्श असेल भायांचा माझ्या हाताला आजही आहे, तो गंध माझ्या हाताला आहे. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या, चौथ्या दिवशी मी कौशिकशी बोललो. कौशिक मला म्हणाला की काका बाबा बरे आहेत, आता थोडं इम्प्रूव्ह आहे. आणि बघा दुसऱ्याच दिवशी सायंकाळी 8 वाजता मला असं निरोपा. मी एवढंच म्हणेन की सरांनी तळागाळातल्या माणसांना कसं उभं करावं याच्यासाठी आमचे मोठे वडील बालाजी पंत धाकलेनी इथे आपल्या एरियामध्ये 10 नंबर पुलाला भास्कर संगीत महाविद्यालयाच्या सुरुवात केली. एरवी निस्ताने गुरुजी जे होते ते निस्ताने गुरुजी म्हणायचे की धाकळे साहेब तुम्ही महालमध्ये शाळा उभे करा, महालमध्ये शाळा सुरू करा, मी तुम्हाला मिळवून देतो. पण त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की नाही, माझी माणसं अशी आहेत त्यांनी संगीत शिकलं पाहिजे, त्यांना ते कळलं पाहिजे. आणि तोच तो वसा आस्थायगत त्याची सगळी मंडळी, सगळे विद्यार्थी मुलं हे चालवत आहेत. आज या ठिकाणी मी काय बोलावं हे मला सुचत नाही आहे. तुम्ही माझं ऐकून घेतलं, भैयांच्या आठवणीत आम्ही अविरत राहणार आहोत, तहयात राहणार आहोत. त्यांच्या आठवणीला, त्यांच्या समस्त कार्यांना मी विनम्र करतो. आणि आपल्या सगळ्यांचा या ठिकाणी निरोप घेऊन माझ्या वाणीशी विराम देतो.